अरुण जेटलींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत. जेटलींच्या पत्नी आणि कुटुंबियांची ते भेट घेतील आणि त्यांचं सांत्वन करतील. तीन देशांच्या दौऱ्यावर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अरुण जेटली यांच्या निधनाची दुःखद बातमी आली, त्यामुळे दौऱ्यावरून परतल्या परतल्या लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेटलींच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. ही दृश्य आहेत अरुण जेटलींच्या निवासस्थानासमोरची, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणापूर्वी उतरले आणि आता ही घरातली आतली दृश्य आपण बघतोय. त्यांच्या पत्नीशी मोदी संवाद साधतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा अरुण जेटलींच्या निधनाची बातमी कळली ते अत्यंत व्यथित झाले होते. माझा मित्र अरुण मला सोडून गेलाय अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. नवी दिल्लीतच अरुण जेटलींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत आणि जेटलींच्या कुटुंबियांची भेट मोदी घेत आहेत. त्याआधी काही वेळापूर्वीच अमित शहासुद्धा जेटली यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. मोदींनी तीन देशांचा दौरा आटोपून भारतात आगमन केल्या केल्या लगेचच जेटली कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी ही भेट आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहोत. प्रशांत, नरेंद्र मोदी दौऱ्याहून परतल्या परतल्या लगेचच जेटली कुटुंबियांच्या घरी पोहोचलेले आहेत, त्यांच्या पत्नीशी मुलीशी संवाद साधता आहेत, काय सांगाल? बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला परराष्ट्र दौरा आटपून काल पोहोचल्यानंतर रात्री उशिरा पोहोचले. त्यानंतर आज सकाळी सकाळी ते थेट कैलास कॉलनीमध्ये जे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निवासस्थान आहे, ज्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएसचे जे नेते, आरएसएसचे प्रमुख नेते आणि सोबतच भारतीय जनता पक्षाचे ऑर्गनायझर जनरल सेक्रेटरी व्ही संतोष देखील सोबत आहेत. आणि हे सगळे तिथे त्याचं सांत्वन करत आहे. त्यांनी ज्या पद्धतीने अरुण जेटलींच्या कामांचा गौरव ते करत आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांची मुलगी असो, त्यांची पत्नी असो, त्यांचं मुलगा असो, या सगळ्यांचं सांत्वन करत आहे. ज्या पद्धतीनं आज चौथा दिवस आहे खास करून अरुण जेटलींच्या निधनानंतर आज चौथा दिवस इथे चौथ्या दिवशी ही पूजा असते, त्या पूजेत देखील ते सहभाग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला परराष्ट्र दौरा दरम्यान त्यांनी परराष्ट्र दौरा अर्धवट सोडण्यास पद्धत त्यांनी अर्ध सोडून भारतात परत येण्याबद्दल बोलले होते. त्यानंतर त्या अरुण जेटलींच्या ज्या पत्नी आहे त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली की आपण हा परराष्ट्र दौरा अर्ध सोडू नका आणि पूर्ण दौरा आटवून आल्यानंतर आपण जेव्हा मायदेशी परताल तेव्हाच आपण यावं अशी त्यांनी विनंती केली. त्या मान घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला परदेश दौरा आटोपला अशा प्रकारची माहिती पुढे आली होती. आणि ज्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला परदेशी दौरा आटोपता ते थेट आता कैलास कॉलनीमध्ये, जे दिल्लीतील कैलास कॉलनीमध्ये त्याचं जे निवासस्थान आहे अरुण जेटली यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत आणि कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत. स्टुडिओ नक्की. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सांगत होते की नवी दिल्लीतल्या कैलास कॉलनीमध्ये अरुण जेटली यांचं निवासस्थान आहे. अरुण जेटलींच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी पोहोचले आणि ते अरुण जेटलींच्या पत्नी, मुलगा आणि मुलीशी संवाद साधतायत, त्यांचं सांत्वन करतायत. पण खरं तर जी माहिती आत्ता आमचे प्रतिनिधी प्रशांत देत होते की ज्या दिवशी ज्या क्षणी पंतप्रधानांना अरुण जेटलींच्या निधनाची बातमी कळली ते आपला दौरा अर्धवट टाकून परत येणार होते, पण अरुण जेटलींच्या पत्नीनी
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला आणि आपण दौरा आटोपून परत या अशी विनंती त्यांना केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 3 देशांचा दौरा पूर्ण केला आणि आल्या आल्या लगेचच आज सकाळी ते अरुण जेटलींच्या निवासस्थानी पोचलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहेत. अमित शहासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत अरुण जेटलींच्या निवासस्थानी. जेटलींचे सगळे आप्तस्वकीयसुद्धा तिथे उपस्थित आहेत असं दिसतंय. जेटलींच्या जाण्याचा आजचा 4th दिवस आहे पण प्रदीर्घ अशी झंझावाती कारकीर्द त्यांची राहिली. खरं तर ते मितभाषी पण मोजकंच बोलले की स्वतःची छाप पाडून जायचे अशी त्यांची शैली होती, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. प्रचंड अभ्यासू असंच अरुण जेटलींविषयी म्हणावं लागेल. त्यामुळे त्यांच्या केंद्रीय मंत्री असण्याच्या कार्यकाळामध्ये त्यांनी उत्तम असं काम करून दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा ते व्यथित झाले, व्याकुळ झाले. माझा मित्र अरुण मला सोडून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या. अरुण जेटली खूप दिवस आजारी होते, रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि 5 दिवसांपूर्वी त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली. ते गेल्याच्या 2ऱ्या दिवशी साधारणपणे 2:30 ते 3 दरम्यान त्यांच्या पार्थिवावर निगमबोध इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. ते जाऊन आज 4 दिवस झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मुलीशी पत्नीशी संवाद साधतायत. पण आज नरेंद्र मोदींच्या डोळ्यासमोरसुद्धा अरुण जेटलींविषयीच्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयीच्या अनेक आठवणी तरळून जात असणार, उभ्या राहत असणार यात शंका नाही. माणूस सोडून जातो मात्र त्याच्या आठवणी कायम राहतात, त्या कुटुंबियांच्या मनात तर राहतातच राहतात. पण त्याचबरोबर त्यांनी ज्या ज्या लोकांवर छाप सोडलेली असते त्या सगळ्यांच्या मनात या आठवणी तरळत राहतात. असेच होते अरुण जेटली. या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.